एकराचं शेडनेट झालेलं आहे, त्यापैकी आम्ही अर्धा एकराचं मिरचीचं रोप टाकलेलं होतं. त्यानंतर ही सिमला लावलेली अर्धा एकरामध्ये. याचं उत्पन्न आम्हाला ते रोपाचं उत्पन्न मिळालं मिनिमम 4 ते 5 लाखपर्यंत मुद्दल बेनिफिट. आणि त्यानंतर हे सिमला लावलेली आहे, याचं मिनिमम उत्पन्न माझ्या अंदाजे 2.5 ते 3. माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. मी नानाजी देशमुख कृषी याच्यामधून सेडनेट 1 एकरात सेडनेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे रोप तयार केलेलं आहे. हे 7 लाख रोप टाकलेलं होतं आणि ते मी लोकांना घरपोच शेतामध्ये नेऊन दिलं 1 रुपया 10 पैसे काढीनं. आणि बाकी काही इकडे मिरची लावलेली आहे, 20 गुंठे मिरची लावली आहे आणि इकडे बाकीचं रोप तयार केलं. यामध्ये मला 7 लाखाचं उत्पन्न झालं आणि मी माझी सिमला अजून थोडीशी आहे, समज की आता ती बाकी आहे आणि मला याचा खूप फायदा झालेला आहे.